पुरुष ठाण्यात व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात महिला तक्रार निवारण कक्षाचं उद्घाटन पोलीस अधीक्षक सोहेल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं. शहर व उपविभागीय कार्यालयातील महिलांनी या डेस्कचा लाभ घेऊ शकतात, आपल्या तक्रारीचं निवारण या ठिकाणी करू शकतात. राज्यात सर्वत्र निर्भया पथक व दामिनी पथकाच्या माध्यमातून महिलांच्या तक्रारींची दखल घेतली जाते. त्याच धर्तीवर आता महिला तक्रार निवारण कक्षाची स्थापना झाल्याने महिलांच्या प्रश्नांची कारवाई आणखीन पारदर्शकता त्याला येईल असं मत पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार व सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमोडे यांनी व्यक्त केलं आहे. मिर्जेहून युवराज सोनवणे. बऱ्याच महिला अशा आहेत किंवा नागरिक आहेत, नागरिक म्हणण्यापेक्षा हा टेबल फक्त महिलांच्यासाठीच आहे. ज्या महिलांना तक्रारी वगैरे द्यायच्या आहेत त्यांना असं वाटतं की पोलीस स्टेशनच्या स्तरावर आमच्या शंकेचं निरसन होत नाही, अशा वेळेस बऱ्याच महिला डायरेक्ट डेप्युटी ऑफिसला येऊन रिपोर्ट करतात. त्यांच्यासाठी सुद्धा डेप्युटी ऑफिसला सुद्धा एक सखी टेबल स्थापन करण्यात आलेलं आहे. तिथे सुद्धा 24 तास एक महिला कार्यरत असेल, ती सुद्धा तुमच्या शंकेचं निरसन करून डेप्युटी साहेबांच्याकडे पाठवेल. हा या टेबलचा मेन हेतू आहे. तसेच निर्भया पथक सध्या चालू आहे, मागील एक महिन्यापासून काम करत आहे. निर्भया पथक, दामिनी पथक या पथकातून सुद्धा वेगवेगळ्या महिलांना कॉलेजमध्ये शाळांमध्ये मार्गदर्शन करण्यात येतं, त्यांच्या शंकेचं निरसन करण्यात येतं. परत आम्ही पेट्रोलिंग वगैरे नेहमी करत असतो. जिथं जिथं मुलं असतील किंवा जे त्रास देणाऱ्या महिलांना त्रास देणारे जे प्रकार चालू असतील त्याच्यावर निराकरण करणं बऱ्यापैकी आता आमचं चालू. त्याचाच एक भाग म्हणून पोलीस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी सखी टेबल चालू करण्यात आलेलं. तरी सर्व मिरजमधील नागरिकांनी तसेच विभागातील नागरिकांनी या टेबलचा लाभ घ्यावा ही विनंती. पोलीस स्टेशनला आलेल्या तक्रारींचं पण त्या संबंधाने महिलांच्या तक्रारींचं निवारण व्हावं यासाठी मिरज पोलीस स्टेशनला आज तक्रार जो काही विभाग आहे हा आम्ही चालू केलेला आहे. त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी मिरज यांच्यासुद्धा कार्यालयामध्ये अशा प्रकारची एक वेगळा विभाग चालू करण्यात आलेला आहे. प्रत्येक वर्षी निर्भया पथक, दामिनी पथक ह्या महिलांवर होणाऱ्या अत्याचारासंबंधाने गुन्ह्याचा तपास आणि गुन्ह्यासंबंधाने प्रबोधन हे आपण करत असतो. त्याचप्रमाणे जी काही थोडीशी ज्या काही मुलांचं वर्तन हे कायदेबाह्य होतं अशा मुलांना पोलीस स्टेशनला बोलवून त्यांचं समुपदेशन करून त्यांना कायद्याच्या चौकटीत वर्तन करण्यासंबंधाने सुद्धा प्रबोधनात्मक कार्यक्रम निर्भया पथकाच्या आणि दामिनी पथकाच्या कर्मचारी आणि अधिकारी वर्गाने आत्तापर्यंत केलेलं आहे. त्याचंच एक स्वरूप की तक्रार ही देताना कुठल्याही महिलेने न काय घाबरता द्यावेत आणि एक वेगळा एक विभाग असावा ह्या ज्या संकल्पनेतून सांगली जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे एक वेगळा प्रत्येक पोलीस स्टेशनला आणि डीवायएसपी ऑफिसला एक वेगळा विभाग करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे महिलांचे प्रश्न आहेत किंवा तक्रारी आहेत ह्या मार्गी लागण्यास मदत होणार आहे. आणि याबाबत सर्व मिरजकर, सर्व उपविभागातील जे काही नागरिक आहे त्यांना विनंती आहे की न काय घाबरता पोलीस स्टेशनला आपण इथं यावं, आमच्या महिला अधिकाऱ्यांशी संवाद साधावा, महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधावा आणि त्यांची ज्या काही तक्रारी निवारण करण्यासाठी 24 तास सेवा ही उपलब्ध झालेली आहे. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.